ये फ्लिपेंट कुछ भर के कार्य करते बगा बुढ़े के बाल खा रहे। ये देखो ये महेश दल्ला मोटी जाए कर सुधारे नहीं थे आता भंडो आवाज ऐसा नहीं सब पानी कसला पानी इकड़े जाते। तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज तुम्ही म्हणताल असं रातचा पाट्याचा कुठं चाललाय हो, तर पाट्याच्या बरोबर 4:15 वाजले त्या मी इथं वाड्यावर नाक येऊन थांबले कारण आता आमची जायची व्हिजिट गाडी राहिली पंढरपूरवरनं तिथनं आम्ही कॉलेजवर जाणार आहे मग समधी पोर भरून जाणार आहे। तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो विषय काय आहे माहिती आहे का? आप शेवट तक मेरा व्हिडिओ नाही देखते ना तो मेरे को बहुत वाईट वाटतं आहे। तो आप शेवट तक मेरा वीडियो देखिए इसलिए मुझे भी बर वाटेल और आपको भी अच्छा लगेगा। हाँ हाँ होता यून बसलो गाड़ी तो जाए तो कॉलेज तिथना मग सगड़ा पोरना घेन निगा रस्त आता सगे कार्यकर्ते अपनी गाड़ी आल भावनो कस वाट तुम्हारा एक नंबर हाँ ती लवती ती गाड़ी चालू करती थी जरा डीजेल बीजेल टाकू दे मनती थी घूमू मनती थी बार का इश्यू नहीं बर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा। तर एक 10 करा आता गाडीत समधी पोर भरायची ते आमची पूजा बिजा झाली ओके मध्ये आता निघायचं आपल्याला पहिल्यांदा जायचं उजनी धरणाला पहिला आपण जाऊन गाडीत बसू फिर आगे का रस्ता ओ क्या करते जाऊ दे आता हिंदी आपली कच्ची आहे आपण मैं आता उजनी धरणापाशी पोहोचलोय आणि आता धरण बघायला आम्ही जाणार आहे आणि इथं आता जवळपास 2.5 किलोमीटर आम्हाला चालत जायचंय। मयूर जायचं ना जायचंय लगा पायाची तयारी करून ठेव जाऊ आता पुढचं तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो नाही दाखवलं तर समजायचं मोबाईल जप्त केला आवाज ऐका नुसता पाण्याचा कसला इकडनं हे पाणी या इकडे जातोय तिकडं वाह कसलं मोठं आहे पलीकडं काहीच प्रेशर नाही ह्या इकडं वाह कसलं दिसतंय क्वालिटी व्ह्यू ला व्ह्यू एवढा खतरनाक येतोय सांगतो क्वालिटी दिसते ओके मध्ये आहे सगळं सिस्टम ओके मध्ये जमलं रे एकदा नक्की आहे इथं आणि आता जस्ट माझ्या पायात एक खेकडा होता पण त्या खेकड्याला मी न तुडवता माणूस की जपली आणि पुढे गेलो। आम्ही रस्ता चुकला त्यांनी म्हणले की तिकडनं एक शॉर्टकट आहे तिकडनं जावा म्हणून आता तिकडनं जातो। तर माझ्या समोरचा व्ह्यू बघा तुम्ही इकडे बाजूला महाग निसत आम्ही आलतो फोटो काढायला गार्डन हिंडायला ही बघून झालं आता इथं वर जाणार आहे तिथं काय आपल्याला ही करायला अलाउड नाही ही म्हणजे व्हिडिओ करायला तिथं काय आपण व्हिडिओ काढू शकणार नाही त्यामुळे आता गपचूप जाय खेकडा बघा आता एका हातावर सर्वाइव करायला आलाय इकडं आड आणि तिकडं विहीर जस्टच आम्ही जाऊन उजनी धरण बघून आलो उजनी धरण आहे त्यांनी माहिती लय क्वालिटी सांगितली आम्हाला पण त्यातलं थोडं आमच्या डोक्यात शिरलं थोडं नाही शिरलं पण ते आपण युट्यूबवरनं बघून काढू पण त्याचा काही इश्यू नाही ते म्हणजे आपलं सोलापूर जिल्हा सगळा उजनी धरणावर अवलंबून आहे हे तर तेवढं कळलं आम्हाला घनश्याम तुला काय कळलं मला काहीच कळणार नाही बाबा कारण मला भूका लागली हा ती पण महत्वाचा पॉईंट आहे भूका लागले आणि आज आमचा नाश्ता स्पॉन्सर मयुरेश दादा आहे त्यामुळे काय विषय नाही ओके मध्ये सगळं खाली ठेव खाली खाली ठेव खाते खाली ठेव खाली व्हिडिओ मध्ये दाखवलं खाली ठेव सगळं खाते एकदम तू खाली पडलाय त्याचं म्हण नाही त्याचं म्हण नाही चाराव तू चाराव काय तुला काय चारलं तर खात नाही ती त्याला खाली टाक ठेवल्यावरच खाते खा का मी नमस्कार
झाला आता इथं नाश्ता भी होता आम्हाला समोसा आणि स्प्राईट थम्सअप बिमसअप क्वालिटी कार्यक्रम होता. जाऊ आपल्या आपल्या गाडीत जाऊन बसू मागच्या शीट जाऊन धरू. तो गाइज वी आर फाइनली अराइव्ड टू द स्नेक पार्क इन पुणे ऐट कात्रज. एंड माझी इंग्लिश एवढी चांगली नाही तरी पण तुम्ही समजून घ्या. बरं आता जाऊ पहिला पोटपूजेचं काहीतरी बघू, मग जाऊ साप बघायला नाग बघायला सगळं बघून येऊ. पहिला खायचं बघू एका ठिकाणी थांबू पावभाजी खायला खाऊ आणि मग ते इथंच पलीकडेच आहे स्नेक पार्क. तुम्ही जर पुण्यातला असाल तर तुम्हाला माहीत असेल, आम्ही काय नाही येतला त्यामुळे आम्हाला माहिती आहे ते पलीकडेच आहे. सगळे कार्यकर्ते आता बसले ते पावभाजी खायला. एक ते घमाघूम झालाय बघा कार्यकर्ता बारके कार्यकर्ते बघा बुढे काय बाल खा रे. ये देखो ए महेश दल्ला मोठे झाले ते खरं काय सुधारेल नाही ते आता भांडणो प्रत्येक वेळेच्या नियमानुसार सगळी पुढे गेली ती. आम्ही राहिली माग आणि आमचं सगळ्यात शेवटला कायम असंच काम असतंय. चला आता जाऊ. ही भाऊ आमच्यासाठी थांबले हे आमचं खूप मोठं नशीब आहे. चला चला ही सगळी सापू वळवळ करते ती कशी वर पुसायला प्रयत्न करायला पण याला वर येता येत नाही आहे. इथं कासव पण आहे ते स्नेक पार्क मधली कासव जाऊ आता पुढे आपण. देखो झोपलेला अजगर हे देखो आपने कधी देखा नाही होगा इसलिए मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतोय. झोपलेला अजगर नागिन आहे बघा नागिन नाही सॉरी धामिन आहे. या धामिनीची कात आहे थोडी मोठी आहे धामिन बघा इथं पण धामिन आहे का. हे मगर आहे मगर आपल्या व्हिडिओचंच बघायला येतो आहे. सुंगाटलेली मगर आहे यावर फोकस होईना झालाय. सगळे आता या इथं नाग आहे ते हे पण नाग आहे हे पण नाग आहे आणि हो बिन फनीचा नाग आहे. ते नागेश भाऊ आपल्याला म्हणतात विश यू अ गुड हेल्थ. चला आता त्यांचा मान राखून आपण जागा आता पुढं. या इथं मोर आहे बघा मोराचा रंग रंग बिरंगे पण हा मोर आहे. खाली उतर काय खाली उतर म्हणते त्याला. आम्हाला तर कोणी सांगितलंय की या इथं वाघ आहे तो म्हणून आता वाघ उडकायला लागलो आम्ही. एवढे सगळे वाघ एवढे सगळे वाघ सोबत असताना अजून एक खरा खुरा वाघ उडकायला लागले. आणि हे दोघ बघा टीवाय सिव्हिलची कपल्स आहे ते. तू सेड होती वाय सिव्हिलची कपल्स तुम्हाला कशी वाटली. एक नंबर अस्वल आहे स्लावत बिअर आहे आम्हाला दिसला बघा. हो माहित आहे दिसला का दिसला तुम्हाला. आम्हाला तर दिसलाय तुम्हाला दिसतोय ना मला माहित नाही. जर सांबर आहे इडलीवाला सांबर नाही खरे खुरे सांबर आहेत. चितळ म्हणते द्यायला तुम्ही काय म्हणताय मला कमेंट करून सांगा. हरिन हो का हो हुशार मुलगा आमच्या क्लास मधला हरिन म्हणतो याला सुबोध सोलणकर. हो का काय तर गवा आहे ये हे नकली गवा हे असली गवा. कार्यकर्त्यांची भाषा ऐका तुम्ही. हा बोला रे काय समजलं ह्यातली तुम्हाला कुठली लँग्वेज कळली असं तर मला कमेंट करून सांगा. कमेंट करा कमेंट पण बेटा कोण सी लँग्वेज मे तमिळ आहे रामा बुटावरतीला ना हो गी काय म्हणलं तू फ्लिपंट वर कोण बसला जिराब बसलाय. सिंह सिंह सिंहाची बॅक साईड दिसायला आली आपल्याला हा दिसलं तोंड पण दिसलं.
काय म्हणलास भावाला म्हणलं इकडे बघ बघ ना भाऊ या गोवत नाता जाय आपल्याला वाघ आहे वाघ वाघ दिसला पण आपले इथले साप बिप नाग हत्ती बित्ती एलिफंट गवा अजून काय ससा उंदीर मांजर समद बघून झाले सरडावे बघून झालाय आता आता जाऊ आपल्या बस मध्ये बसू आणि आपल्याला आता जायचं स्वामीनारायण मंदिरला तिकडे जाऊ आता आता येऊन बसतो गाडीत तो शर्ट पण बदलला कारण युनिफॉर्म सगळा घामान भिजलेला मग आता ते सगळं बदलून आता बसलो आता निवांत जायचं स्वामीनारायण मंदिरला तिथं बघायचं जरा कसं काय तिथं गेल्यावर जाऊ तुम्हाला पुढचं आम्ही आता आलो फायनली 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 आपल्या स्वामीनारायण मंदिरला गाडी पार्क केली आहे आणि जाऊ आता आपण दर्शन वगैरे घेऊ आतमध्ये तर जरा पॉइंट जरा भारी वाटायला लागलं पण गवत तर आजूबाजू थोडं सुकलेलं वाटायला लागले आपण जाऊन बघूया काय विषय आणि फोटो बिटो बी काढू त्या फ्री बूट हाऊस मध्ये आम्ही आमच्या फ्री चपल्या सोडणार आहे त्यांची बुट जायची माझ्या एकट्या चपल्या येत्या हे आपलं आता स्वामीनारायण मंदिर आहे व्ह्यू बघा नुसता कसला दिसतोय एकदम खतरनाक वातावरण वितावरण सगळं क्वालिटी एक नंबर जर आपलं सगळं बघून झाले एकदम भारी वाटलं म्हणजे दिवसभर कंटाळा आलता सगळा निघून गेला आता आपल्या चपल्या घालू प्री बोट स्टँडवर ठेवलेल्या आणि जाऊन गाडीत बसू आता शेजारी थिक मिल्कशेक घेतलं एक नंबर आहे बरं का तर आता भावानो झाले सगळं आपलं तर तुम्हाला माहितीच आहे आता व्हिडिओ आता एंड करू तुम्ही आता परत अजून केलं तर लय मोठं होतं आता काय येत नाही सांगोला जाणार रातच्याला घरला जाणार जिकडं तिकडं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि आपलं चॅनल सबस्क्राईब तेवढं करा लवकर अजून आपल्याला 8,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे